नागपूर जिल्हा आणि शहराच्या महिला नेत्या सौ अर्चनाताई डेहनकर, अश्विनताई जितकार, कीर्तिताई अजमेरा, वर्षाताई ठाकरे, दिव्याताई धुर्डे, संध्याताई गोतमारे आणि या ठिकाणी असलेल्या जवळपास 500 महिलांनी संविधान चौकामध्ये आंदोलन करून महाराष्ट्र सरकारला विनंती केली आहे की तातडीने नागपूर शहराला सुरक्षित करावे, महिलांवरचे अत्याचार थांबवावे, गुंडागिरी थांबवावी, रस्त्याने होणारे मर्डर थांबवावे, भर दिवसात दुपारी ढवळ्या मर्डर होत आहे थांबवावे ही सूचना दिलेली आहे। आज सांकेतिक आंदोलन केलं आहे, जर सरकारने तातडीने याच्यामध्ये दखल घेतली नाही तर महिला मोर्चा भारतीय जनता पार्टी संपूर्ण जिल्हाभर मोठं आंदोलन करेल आणि महाराष्ट्र सरकारच्या विरुद्ध आंदोलन करेल ही सूचना देण्याकरता आता जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही आलो आहे, सरकारने दखल घ्यावी।